नमस्कार, मी अनिता अनिसाई कुकिंगवर तुमचं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे हलवाईसारखं पनीर घरच्या घरी कसं बनवायचं. ते तुम्ही पाहू शकता, पहा आपलं पनीर किती छान झालेलं आहे. मी याच्यामध्ये काही टिप्स पण सांगितलेले आहेत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 2 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेले. तुम्हाला फुल फॅट मिल्कच घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपलं पनीर जास्त बनतं आणि छान होतं. मी दूध आपलं गॅसवर ठेवलेले, दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे की त्याची मलई सेपरेट होऊ द्यायची नाही आहे. आपल्या दुधाला आता उकळी आली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे. अदरवाईज तुमचं पनीर कडक होऊन जातं, रबरी होतं. मी इथे मीडियम आकाराचे 2 लिंबू कट करून घेतलेले आहेत. त्याचा रस आपल्याला याच्यामध्ये पिळायचा आहे. थोडा थोडा ॲड करायचा आहे. मी हे चमच्यामध्ये थोडंसं दूध घेते, त्याच्यामध्ये पिळायचं आहे. मिक्स करून घ्यायचे. इथं दूध लगेच फाटलं आणि हे दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसिजर आपल्याला रिपीट करत राहायचे. हे पहा, आपलं दूध पूर्णपणे फाटलं आहे. आता पाणी आणि छेना सेपरेट झालेलं आहे. जर तुमचं असं झालेलं नसेल, दूध एवढं पाणी एवढं ट्रान्सफर्ड झालेलं नसेल, तर थोडा वेळ तुम्हाला गॅस चालू करायचा आहे आणि दूध ढवळत राहायचं आहे. अगदी 1-2 मिनिटच करायचे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे. जास्त वेळ जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तुमचं पनीर रबरी होईल, मार्केटसारखं एवढं सॉफ्ट राहणार नाही. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम बंदच राहू द्यायची, अगदी 1-1.5 मिनिटापर्यंतच ठेवायची आहे. मी इथे एक पातेलं घेतलं आहे की त्याच्यावर आपल्याला एखादी चाळणी, कोणतीही चाळणी ठेवायची आहे तुम्हाला. आणि त्याच्यावर एक कापड ओढणी काहीही घेऊ शकता. हे माझं पनीर गाळण्याचंच कापड आहे. याच्यामधून आपल्याला पाणी आणि छेना सेपरेट करायचं आहे. छेना अजून गरम आहे, पातेलं गरम आहे, म्हणून मी थोडा थोडा टाकते. किती मोठं छेना तयार झालेलं आहे. ह्या छेन्यापासून रसगुल्ले, रसमलाई वगैरे बनते. हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे, थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे की याच्यामधलं लिंबूचा आंबट पण आहे तो निघून जाईल. 2-3 वेळेस धुवून घ्यायचं आहे. मी पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. ह्या छेन आपल्याला याच्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. ही प्रोसिजर आपल्याला 2-3 वेळेस करायची आहे, त्याच्यामुळे याच्यामधलं पूर्ण आंबटपणा लिंबाचा निघून जाईल. दाबून याच्यातलं पाणी काढायचं आहे आपल्याला. आपण छेना आणि पाणी जे सेपरेट केलेलं होतं, नेक्स्ट टाइम तुम्ही तेच पाणी पनीर करण्यासाठी वापरू शकता. नंतर लिंबूची गरज नाही. आपल्याला आता आपल्या पनीरला शेप द्यायचं आहे. तुम्हाला दाबून जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी काढायचं आहे याच्यातलं. पण खाली एक पातेलं घेतलंय आणि चाळणीवरच आपण आपलं पनीर ठेवले. त्याच्यावर आपल्याला हे आपलं पाण्याचं पातेलं होतं ते ठेवायचे.
तुम्ही पातेल्याच्या ऐवजी दुसरंही काही ठेवू शकता जे थोडंसं हेवी असेल, ज्याच्यामुळे आपल्या पनीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असेल ते निघून जाईल. 2 ते 3 तासामध्ये आपलं पनीर छान सेट होऊन जाईल. आता जवळपास 2.5 ते 3 तास झालेले आहेत आपण पनीर सेट करायला ठेवलेलं. आपण काढून पाहूया आपलं पनीर सेट झालं आहे का. हे पहा आपलं पनीर किती छान झालं आहे, छान सेट झालेलं आहे, सॉफ्ट आणि किती मोठं झालेलं आहे, अगदी पांढरं शुभ्र. मी पनीर तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा आपलं पनीर किती छान सॉफ्ट आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे, अगदी मार्केटमध्ये भेटतं तसंच झालेलं आहे आणि चवीलाही खूप छान लागतं हे पनीर. हे स्टोअर करताना तुम्हाला एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.